नमस्कार, महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे? महाराष्ट्रात काय चालू आहे? महाराष्ट्रामध्ये काय बंद आहे? महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन आहे की महाराष्ट्रात संचारबंदी आहे? ही सगळी प्रश्न आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील आज प्रत्येक नागरिक शोधतोय, आणि त्याच प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी आज मी आलेलो आहे तुमच्यासमोर लाईव्ह. नमस्कार, माझं नाव सोमेश कोलगे आणि कॅमेऱ्यावर आपल्यासोबत आहेत योगेश कुंभार. आपण पाहत आहात महा MTV. महाराष्ट्रात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन नावाच्या एका संचारबंदीची घोषणा केली. काही जणांचं म्हणणं आहे ही संचारबंदी आहे, काही जणांचं म्हणणं आहे हा लॉकडाऊन आहे, काही जण म्हणतात हा लॉकडाऊन नाही तर संचारबंदी आहे, काही जण म्हणतात हे चालू राहणार आहे आणि हे बंद राहणार आहे, दुसरे लोक म्हणतात हे बंद राहून ते चालू राहणार आहे. तर या सगळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न जरा आपण या लाईव्हच्या माध्यमातून करूया. मुळात कालची जी नियमावली शासनाने जाहीर केली त्या नियमावलीमध्ये तसं पाहायला गेलं तर नवीन काहीच नव्हतं. म्हणजे यापूर्वी जी एक नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये एक नवीन ॲडिशन करण्यात आली आहे, ती म्हणजे सेक्शन 144 हा जो CRPC मधला एक सेक्शन आहे तो संपूर्ण राज्यभर इम्पोज केला गेलेला आहे आणि 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत सेक्शन 144 लागू राहणार हे सरकारने स्पष्ट केलेलं आहे. आता सेक्शन 144 हा IPC मध्ये देखील आहे आणि CRPC मध्ये देखील आहे. काही जणांनी त्याचा IPC तील अर्थ लावायला सुरुवात केली आणि लोकांना वाटलं की IPC तला सेक्शन 144 हा जमावबंदी विषयी आहे, अनलॉफुल असेंब्ली विषयी आहे, तर लोकांना वाटलं की तो अनलॉफुल असेंब्लीला रोखणारा आहे का? सरकारने यामध्ये कोणत्या कायद्याचं सेक्शन आहे ते सांगितलं नाही, पण या संपूर्ण जर नियमावलीचा नीट अभ्यास केला आणि कायद्याच्या दृष्टीने त्याचं नीट विश्लेषण केलं तर लक्षात येईल की हा सेक्शन 144 म्हणजे CRPC तील एक सेक्शन आहे ज्यानुसार सरकारला कोणत्याही स्वरूपाचे मनाई आदेश काढण्याचे अधिकार असतात. त्यामध्ये कुठल्या व्यक्तीला मनाई केली जाऊ शकते, कोणत्या तरी एका विशिष्ट जागेवर एकत्र येण्यासाठी मनाई केली जाऊ शकते, एका विशिष्ट काळापुरतं लोकांना घरातून बाहेर पडण्यासाठी मनाई केली जाऊ शकते, अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सेक्शन 144 लागू केला जातो. आता सेक्शन 144चा जो उद्देश आहे आणि महाराष्ट्र सरकारची नियमावली आहे त्यानुसार आज काही प्रश्न उपस्थित राहतात की महाराष्ट्रातील आजची परिस्थिती ही आपत्कालीन आहे का, ती अचानक उद्भवलेली आहे का? जो पहिला लॉकडाऊन देशामध्ये लावण्यात आला होता मित्रांनो, त्याचा अनेक जण आज संदर्भ देत आहेत आणि खूप जणांनी म्हटलं की तो तर अचानक लागू करण्यात आला, त्यावेळेसची परिस्थिती काय होती? त्यावेळेस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला देखील कळत नव्हतं की कोरोना विषाणू नेमका काय आहे. जगभरातील अनेक तज्ज्ञांना हे समजत नव्हतं की कोरोना विषाणूसोबत नेमकं कसं डील करायचं आहे. आणि या संपूर्ण कन्फ्युजिंग अवस्थेत ज्यावेळेस सरकारला एखाद्या यंत्रणेला आपली व्यवस्था उभी करण्यासाठी वेळ हवा असतो, ट्रीटमेंट डिफाईन करण्यासाठी वेळ हवा असतो, त्यावेळेस अशा प्रकारे लॉकडाऊन लावला गेला आणि त्या लॉकडाऊनला लोकांनी समर्थन दिलं, लॉकडाऊनच्या बाजूने लोक उभे राहिले, त्या लॉकडाऊनचं लोकांनी पालन देखील केलं. मग आज महाराष्ट्र सरकारने जो लॉकडाऊन लावलेला आहे त्या लॉकडाऊनमध्ये सेक्शन 144 इम्पोज करण्याचं कारण काय होतं? जर ही परिस्थिती अचानक आणि आपत्कालीन उद्भवलेली नसेल तर मग अशा प्रकारे सेक्शन 144चा वापर करण्याचं कारण काय? हा पहिला या सगळ्यातील कायदेशीर प्रश्न आहे. आता दुसरा मुद्दा आपण लक्षात घेऊया की सरकारने ज्या ज्या गोष्टींवरती बंधनं लादली आहेत त्या सगळ्या गोष्टींवरची बंधनं ही आज रात्रीनंतर लागू केली जाणार आहेत. आता सरकारने हे ब्रेक द चेन जारी करण्यामागचा उद्देश मुख्य काय आहे? तर तो म्हणजे कोविड रुग्णांना आळा बसावा, कोविडच्या प्रसाराला आळा बसावा, असं सरकारचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तसा उद्देश आहे असं आपण एक वेळ म्हणू, पण मग जर तुम्हाला अशा प्रकारे रुग्णांच्या म्हणजे या रोगाच्या प्रसारावर जर आळा घालायचा असेल तर आज दिवसभर राज्यात काय सुरू आहे? जर डोळे उघडे ठेवून आपण पाहिलं, महाराष्ट्रातील अनेक माध्यमांवर हे दाखवलं जात नसलं तरी देखील मोठ्या मोठ्या स्थानकांवर, मोठमोठ्या ST स्टँडवर लोक तुफान गर्दी करतायत. ते सगळेजण आपापल्या गावी निघून चाललेले आहेत, ते सगळेजण आपापल्या घरी निघून चाललेले आहेत, आणि असे लोक जे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होणार आहेत या एका दिवसामध्ये, त्यावेळेस या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता उद्भवत नाही का? हा एक छोटासा प्रश्न आहे, लॉजिकल आहे. या प्रश्नाचं ठोस उत्तर सरकारमधील एकही मंत्री, खुद्द मुख्यमंत्री देखील देऊ शकणार नाहीत. जर लॉकडाऊन लावलेला आहे
आणि तो आज रात्रीनंतर लागू होणार आहे. तर आज दिवसभरात ज्या मोठ्या संख्येने गर्दी करून लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत, लोक रस्त्यावरती उतरून मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत, तर त्यावेळेस कोविडचा प्रसार होणार नाही का? आणि जर आजच्या दिवशी कोविडचा प्रसार होणार नसेल तर येणाऱ्या 15 दिवसांमध्ये असं नेमकं काय होणार होतं की ज्या वेळेस या सरकारला लॉकडाऊनची गरज भासली. मित्रांनो, सरकारवरती परिस्थिती खूप अभूतपूर्व अशी ओढवलेली आहे, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, ही जी वारंवार ऐकवली जाणारी वाक्य आहेत ती वस्तुस्थिती असली तरी देखील ही परिस्थिती अचानक उद्भवली का? काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या लाईव्ह मधून म्हणाले की मी लष्कराच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल का माझ्या राज्याला, म्हणून मी काही त्याची शक्यता तपासणार आहे. उद्धवराव, तुम्हाला गेल्या वर्षीचं तुमचं लाईव्ह आठवतं का? 8 मे 2020 रोजी तुम्ही असेच लाईव्ह आला होतात आणि त्यावेळेस तुम्ही काय म्हणालेलात? शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात लष्कराला येण्याची परवानगी देणार नाही, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला लष्कराची गरज नाही. त्यावेळेस चर्चा सुरू झाल्या होत्या की महाराष्ट्रातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कर आणावं लागतंय का, आणि त्याविषयी उद्धवराव तुम्ही टोमणा मारून म्हणाला होतात की आम्ही आमच्या राज्यात शिवाजी महाराजांचं नाव घेऊन म्हणालेलात लष्कर आणण्याची गरज लागणार नाही. मग कालच्या लाईव्हमध्ये तुम्ही काय म्हणता की आम्ही लष्कराची चाचपणी करून बघू की लष्कराच्या माध्यमातून ऑक्सिजन आणता येईल का? मग हे जे लष्कर वर्षभरापूर्वी तुम्हाला शत्रू सैन्य वाटत होतं ते लष्कर काल अचानक तुम्हाला मित्र सैन्य कसं वाटू लागलं? बरं, दुसरे जे काही मुद्दे आहेत कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले, ज्यामध्ये ते म्हणाले की मी पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे, मी पंतप्रधानांना काही विनंती करणार आहे, काही मागणी मी पंतप्रधानांकडे करणार आहे महाराष्ट्रासाठी. 12 तास उलटून गेले, उद्धव ठाकरेंच्या पेनातील शाई संपली आहे का? मुख्यमंत्र्यांच्या पेनातील शाई संपली का? मुख्यमंत्र्यांना कागद सापडत नाहीये का? 12 तास उलटून गेले, तुम्ही नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार म्हणून सांगितलं, अजूनपर्यंत तुम्ही ते पत्र पाठवलं नाहीत, मग तुम्हाला केंद्र सरकारच्या नावाने बोंबाबोंब करण्याचा अधिकार कसा मिळतो? या सरकारने आजवर केंद्राकडे बोट दाखवण्याचे जितके प्रयत्न केले त्या सगळ्यात आम्ही देखील ही माहिती मागवण्याचा प्रयत्न केला की सरकारने केंद्र सरकारशी नेमका किती पत्रव्यवहार केला आम्हाला कळू द्या, एकूण काय मागणी तुम्ही सरकार केंद्र सरकारकडे केली आहे. तर त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारकडे कोणतंही ठोस उत्तर नाही. हे लोक केंद्र सरकारशी स्पष्ट बोलत नाहीत, केंद्र सरकारकडे स्पष्ट मागणी करत नाहीत. कालच्या लाईव्ह मधून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी या मागण्या करणार आहे, पण अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतं पत्र लिहिलंय किंवा फोन केलाय किंवा ईमेल केलाय असं आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण, मी या व्हिडिओचा जो विषय ठरवलाय, चालू बंद की बंद चालू, हा जो सगळ्यात मोठा कन्फ्युजनचा प्रश्न आहे ना, अशा एका कन्फ्युजिंग अवस्थेत हे सरकार सापडलेलं आपल्याला दिसतंय. आज संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट, वेगवेगळ्या जिम्स, पार्लर, सलून हे सगळे पूर्णतः बंद ठेवण्यात आलेले आहेत. इतकंच कशाला, तर ज्या चर्मकाराकडे आपण आपली चप्पल शिवण्यासाठी जातो त्याची दुकानं देखील बंद केलेली आहेत, ज्या सोनाराकडे आपण सोनं विकत घेण्यासाठी जातो त्याची दुकानं देखील बंद केलेली आहेत. आता तुम्ही मला सांगा, सोनं विकत घेण्यासाठी झुंबड उडाली असं तुम्ही कधी ऐकलंय का? आपली चप्पल शिवून घेण्यासाठी झुंबड उडाली असं तुम्ही कधी ऐकलंय का? मग या सगळ्यांवर तुम्ही सरसकट वरवंटा का फिरवला? आज महाराष्ट्रातील परिस्थितीला टॅकल करण्यासाठी काही इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह आयडियाची गरज होती, काही वेगळा विचार करण्याची गरज होती. तो वेगळा विचार या सरकारने केलाय का? अशा कितीतरी सेवा आहेत, अशी कितीतरी दुकानं आहेत की ज्या दुकानांमध्ये कधीही गर्दी होत नाही, ज्या दुकानांमध्ये लोक मोठ्या संख्येने जात नाहीत, पण त्या दुकानांवर कोणाचा तरी रोजगार अवलंबून असतो, त्यांना तुम्ही परवानगी देऊ शकत होतात, पण तुम्ही ती परवानगी दिलेली नाही, तुम्ही ती परवानगी पूर्णतः नाकारलेली आहे. मग हे जे सगळे लोक आहेत त्या लोकांनी कोणाकडे पाहायचं? त्या लोकांच्या रोजगाराचे प्रश्न कोण सोडवणार आहे? आता काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही घोषणा केल्या स्वतःच्या लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यामध्ये त्यांनी काही आकडा सांगितलाय की अमुक अमुक 1000 कोटी आम्ही वापरू. मला त्या सगळ्या घोषणा जर तुम्ही नीट काळजीपूर्वक आठवल्यात, अन्न सुरक्षा अभियान कोणाची योजना आहे? आत्ता अस्तित्वात आली का? केंद्र सरकारची योजना आहे आणि हे सरकार येण्याच्या आधीपासून फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा विधेयक संसदेत मांडलं गेलं, त्याचा कायदा झाला, त्यानंतर मग ती योजना लागू करण्यात आली.
हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. जे लोक व्यवस्थित बातम्या पाहतात आणि बातम्या देणाऱ्या माध्यमांना पाहतात, म्हणजे आजकाल बातम्या किती दिल्या जातात आणि मनोरंजन किती हा वेगळा विषय, पण या सगळ्याकडे ज्यांचं लक्ष असतं त्यांना आठवत असेल की अन्न सुरक्षा अभियान ही तर केंद्राची खूप जुनी योजना आहे. मग त्याच योजनेची नव्याने घोषणा उद्धव ठाकरेंनी का केली? रिक्षा चालकांना अनुदान देण्याची भाषा उद्धव ठाकरेंनी केलेली आहे, पण रिक्षा चालकांना जर तुम्ही अनुदान देणार असाल आणि त्याच वेळेस रिक्षा चालकांना इसेन्शियल म्हणून परवानगी देणार असाल, तर मग असे कितीतरी घटक आहेत की ज्यांना या लॉकडाऊनमुळे आपला व्यवसाय चालवता येणार नाहीये. उदाहरणार्थ चर्मकार समाजाचं आपण सांगितलं, सोनारांची दुकानं आपण सांगितलं, या सगळ्यांना तुम्ही काहीतरी रिलीफ देऊ शकत होतात पण तुम्ही ती दिलेली नाहीये. मग या सगळ्यातून प्रश्न उपस्थित राहतो की हे नक्की लॉकडाऊन आहे, संचारबंदी आहे, की सरकारला नेमकं काय करायचंय? या प्रश्नाचं उत्तर सरकार तरी देऊ शकतं का? कारण तुम्ही जर नीट काळजीपूर्वक पाहिलं तर आज दिवसभरात मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागलेले आहेत. मोठ्या गर्दी, तांडेच्या तांडे हे लोकांचे गावाच्या दिशेने निघाले आहेत, इतर ठिकाणी जायला निघालेले आहेत. आणि या दरम्यानच्या काळामध्ये ज्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सगळ्याची यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी सरकारवर आहे, त्या सरकारने त्या दिशेने कोणतंही पाऊल टाकलेलं नाही. काल 13 तारखेला ही जी नियमावली जाहीर करण्यात आली, हा या शासनाने काढलेला शेवटचा GR आहे. त्याच्यानंतर कोणत्याही स्वरूपाचे शासन निर्णय सरकारी पातळीवर झालेले नाहीत. आज बुधवारचा दिवस आहे, आज संपूर्ण दिवसभरात एकही शासन निर्णय सरकारने घेतलेला नाही, ज्यामध्ये नवीन बेड्स उभारण्याचा निर्णय घेतला जाऊ शकत होता, नवीन ऑक्सिजनच्या पुरवठ्या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकत होता, पण या गोष्टी सरकारने केलेल्या नाहीत. ही एक नियमावली जाहीर केलेली आणि त्या नियमावलीनंतर शासन पूर्णतः ठप्प झालेलं आहे असं म्हणायला वाव आहे. त्याच भाषणामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की मी मोदींना काही विनंती करतोय, तर त्याबाबत देखील कोणत्याही स्वरूपाची हालचाल सरकारच्या वतीने झालेली नाही. मग ज्या कोविडचा, ज्या कोरोनाचा वारंवार दाखला देऊन या हजारो गोरगरीब नागरिकांच्या पोटावर पाय येण्याची परिस्थिती जी या सरकारने निर्माण केली आहे, त्या परिस्थितीत या सरकारने ज्या अधिकारांचा वापर केलाय त्या सगळ्या गोष्टी जस्टिफाय होतात का? त्याचं समर्थन कशाच्या आधारावर करायचं? पहिला लॉकडाऊन जो होता त्यावेळेस संपूर्ण जगात कोणालाच या कोविडची ट्रीटमेंट कशी करायची हे देखील माहीत नव्हतं. संपूर्ण जगामध्ये या कोविड सोबत आपल्याला डील कसं करायचं ते देखील माहीत नव्हतं. त्यावेळेस सरकारने लॉकडाऊन लावला आणि त्या लॉकडाऊनला सर्व राज्यांनी देखील पाठिंबा दिला होता. टाळी थाळी वाजवण्याचे कार्यक्रम झाले, त्यामध्ये खुद्द शरद पवार देखील सामील झाले होते. आपल्याला तो व्हिडिओ आठवत असेल की पवारांनी टाळ्या वाजवल्या होत्या. मग आता मात्र तुम्ही हा लॉकडाऊन नेमका कशासाठी लावलाय? मित्रांनो, आज सकाळची एक बातमी आहे जी या लॉकडाऊनच्या बातम्यांमध्ये कुठेतरी दाबली गेली आहे, ती म्हणजे अनिल देशमुख यांना CBI ने चौकशीसाठी बोलवलंय. अनिल देशमुख यांचं CBI प्रकरण, सचिन वाझेची चौकशी आणि दुसऱ्या बाजूला कोरोना आणि कोरोनाच्या आडून लावलेली नियमावली, या दोन्ही गोष्टी एकमेकांना समांतर चालणार आहेत. या समांतर चालणाऱ्या बातम्यांमध्ये कोणती बातमी जास्त बळ देते आणि कोणती बातमी जास्त जागा व्यापते हे आगामी काळामधलं सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, येत्या 10 ते 15 दिवसांनंतर या सरकारच्या माध्यमातून एक कॅम्पेन राबवलं जाईल आणि त्या कॅम्पेनमध्ये काय सांगितलं जाईल की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला वाचवलं. तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला वाचवलं. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे तारणहार, कुटुंब प्रमुख, त्यांच्यामुळे महाराष्ट्र वाचला, कोविडची परिस्थिती आटोक्यात आणली, लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला, अशा स्वरूपाचे जे कॅम्पेन आहे हे कॅम्पेन येत्या 15 दिवसांनंतर 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुरू केलं जाईल. कारण त्यावेळेस स्वाभाविक या कोविड रुग्णांची जी वाढलेली जी संख्या आहे ती कमी होणार आहे. कारण ही संख्या जी असते ती जेव्हा वाढते त्यानंतर ती वेव पुन्हा जाते देखील, संख्या कमी देखील होते, हे आपण अनुभवलंय. गेल्या वर्षभरात आपण हे अनेकदा पाहिलेलं आहे. मग त्यावेळेस अशा स्वरूपाचं एक कॅम्पेन राबवलं जाईल आणि उद्धव ठाकरेंची प्रतिमा निर्मिती केली जाईल. याकडे तुम्ही बारकाईने लक्ष ठेवून राहा. ज्या लोकांना लॉकडाऊनचा फटका बसतोय त्यांना या सगळ्यातून किती त्रास सहन करावा लागतोय, कोणती कळ सोसावी लागते, ते सगळं आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि महाराष्ट्रातील सरकारने जे नियमावली जारी केलेली आहे त्या नियमावलीचा अर्थ नेमका काय होतो, याचा राजकीय अर्थ काय होतो हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. कारण काल CMO ने ट्विट केलं की अशा स्वरूपाचे नियम जारी करण्यात आलेत. ते रिट्विट केलं सुप्रिया सुळे यांनी,
काँग्रेसमधील सत्यजित तांबेंसारख्या काही छोट्या नेत्यांनी, पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किंवा राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार किंवा काँग्रेसकडून अजूनपर्यंत या लॉकडाऊनला प्रतिसाद द्या, याचं पालन करा असं आवाहन अधिकृतरित्या करण्यात आलेलं नाही. म्हणजेच काय तर राज्यातील सगळ्या मंत्र्यांना देखील हा लॉकडाऊन हवा आहे की नको, हा एक प्रश्न उपस्थित राहतोय. बारकाईने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या, आपण टप्प्याटप्प्याने याचं विश्लेषण करूच. कदाचित ही परिस्थिती अधिक चांगल्या रीत्या हाताळता आली असती जर तुम्ही सामाजिक संस्थांना सोबत घेतलं असतं, या समाजाला, समाजाची जी शक्ती असते त्या समाजाला जर सोबत घेतलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं की कोविडची परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही काय करू शकता. म्हणजे पुण्यामधलं एक उदाहरण आहे की तिथे जनकल्याण समितीने 800 बेड्सचं क्वारंटाईन सेंटर उभं केलंय. असं अनेक ठिकाणी केलं गेलेलं आहे. मुंबईमध्ये तर अशा अनेक संस्था आहेत, इस्कॉन सारखी संस्था आहे, रामकृष्ण मिशन सारखी संस्था आहे, की या संस्थांना सोबत घेऊन कोविडच्या बाबतीमध्ये सरकार काहीतरी करू शकतं. पण सरकारला ते करायचंच नाहीये का, सरकारला ते करण्यासाठी सुचत नाहीये नेमकं कशा प्रकारे करावं, की उद्धव ठाकरे आता एकाकी पडले आहेत आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री त्यांच्यासोबत उभे नाहीयेत हे सगळं करण्यासाठी, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. आपण या प्रश्नांची उत्तरं शोधूच. तुम्हाला काय वाटतंय लॉकडाऊनचा इम्पॅक्ट तुमच्या जीवनावर काय पडलेला आहे, तुम्हाला होत असलेला त्रास, तुम्हाला भोगावी लागत असणारी चणचण, या सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह, आणि चालू बंद की बंद चालू या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असेल तर ते देखील आम्हाला सांगायला विसरू नका. तोपर्यंत महा एमटीव्हीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.